लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक असून अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचे आघाडीचे नेते जाहीर सभा बैठका प्रचार फेऱ्या यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणामध्ये भोंगीर इथं सभा घेणार आहेत तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशमध्ये चित्रकूट आणि फतेहपूरमध्ये जाहीर सभा घेतील काँग्रेस नेते राहुल गांधी आज तेलंगणामध्ये दोन सभा त्या प्रचार सभा घेणार आहेत बसपा नेत्या मायावती आज कन्नौजमध्ये प्रचार करणार असून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव लखीमपूर खिरी इथं सभा घेणार आहेत चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार जम्मू आणि काश्मीर झारखंड मध्य प्रदेश ओदिशा तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यातल्या शहाण्णव जागांचा समावेश आहे राज्यात पुणे मावळ शिरूरसह औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या येत्या पंचवीस मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी